धड़गाव वीडियो जी सीओ साहेबांचे आदेश मारत असल्याने पळसखेडे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरुवात केली आहे। आपण जाऊन घेऊया त्यांची भूमिका। विजू दादा काय सांगाल आज तुम्ही जिल्हा परिषद समोर आंदोलन करत आहात, आपली मागणी काय आहे? मागणी की मी एक वर्षापासून लढतो। काय विषय आपला? विषय की जे शौचालय योजना राबवण्यात आलेली आहे स्वच्छता भारत अभियान अंतर्गत, तर मी बडगाव तालुक्यातल्या शौचालय संदर्भात चौकशा केल्या, काही माहिती घेतली। तर पहिल्याने प्रथम माझ्या गावाचं घेतलं पळसखेड्याचं, तर प्रत्यक्षात तिथं शौचालय जो निधी काढलेला आहे तर तो 24,84,000 रुपये निधी का 24,84,000 रुपये निधी काढलेला आहे। तर त्या लाभार्थ्यांची चौकशी केली तर तिथं एकही लाभार्थ्याचं शौचालय गावात बांधलं नाही। त्यांनी काय केलं, पूर्वीचे जुने जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थींचे घरकुलाचे फोटो वगैरे तेच काढून त्याच्यावर डबल पैसा काढलेला आढळला। त्यांनी म्हणजे कोणी केलं आहे ते? त्यावेळी तत्कालीन व्हिडिओ होता, रायवेरचे व्हिडिओ होते, खुदकर मॅ काहीतरी कोतवाल मॅडम म्हणून, आणि त्या तत्कालीन त्यावेळेचे ग्रामसेवक वगैरे त्यावेळेस सरपंच। वर्ष कुठलं म्हणता येईल आपण? वर्ष 2018 ते 2016-17 दोन वर्षामध्ये। तर विविध ग्रामपंचायतीमध्ये असा 1,00,000 रुपयाचा शौचालय योजना राबवण्यात आलेली नाही आहे। प्रत्येकाच्या जुन्याच कामावर त्यांनी याद्या बनवून घेतल्या, त्याच्यावर ते याद्याचे जे म्हणजे 1,00,000 रुपये काढलेले आढळले, प्रत्यक्ष शौचालय जागेवर बांधलेले नाही आहेत। तर असं या संदर्भात आपण तक्रार केली कोणाकडे? त्या संदर्भात तक्रार केली, एक वर्ष बंद होतो जिल्हा परिषद शिवसाहेबांकडे तक्रार दिली, त्याच्यानंतर गटविरोध अधिकाऱ्यांकडे अगोदर दिली, त्याच्यानंतर आता चौकशी झाली। चौकशी झाल्यानंतर 1 ते 2 महिन्यापासून हा चौकशी अहवाल पडलेला आहे, हा बी सादर केला जिल्हा परिषद शिवसाहेबांकडे। प्रत्यक्षात जिल्हा परिषद शिवसाहेब बडगावला आले तर त्यांनी 2 दिवसात बीडीओंना या संदर्भात कारवाई करावं असा अहवाल दिला होता। क्या आलं ते साहेब? ते साधारणतः मागच्या महिन्यात आले, ते 28-29 तारखेला बडगावला विजिटला। तर त्या विषय झाला की असा भ्रष्टाचार झालेला आहे बसून चलाईमध्ये, आणि जी प्रशासक योजना आहे ग्रामपंचायतची, तर त्या प्रशासक लोकांनी ग्रामपंचायत प्रशासक अधिकाऱ्यांनी 1,00,000 रुपये ग्रामपंचायतींनी तिथून काढलेले आढळलेले आहेत बँकेच्या स्क्रोलमध्ये। प्रत्यक्षात तो पैसा जो काढलेला आहे तो ग्रामपंचायतच्या याच्यावर आपला याचा ग्रामपंचायत खात्यावर पैसा डायरेक्ट आचारसंहिता असताना काढला गेलेला आहे। तर निवडणूक आचारसंहिता असताना बंद नसताना प्रत्यक्षात 1,00,000 रुपये 16-17-18 लाख रुपये आणि प्रत्यक्षात त्या कामाचं हे घेतलं तर जे पैसा काढला त्याचं कामच नाही, गावांमध्ये डायरेक्ट तो पैसा फॉरवर्ड झालेला आहे बँकांमधून, काम न करता डायरेक्ट वापरला नाही लाभार्थी नाही। तर ते प्रत्यक्ष कामात नाही, तिथं बोगस रेकॉर्ड बनवून घेतलं, अच्छा कामं झालेले आणि जागेवर चौकशी केली तर त्या जागेवर कामच नाही आहे। हे रेकॉर्ड कोणी बनवलं असं? हे रेकॉर्ड म्हणजे बडगावचा आता रमेश वाघ बीडीओ, त्याच्यानंतर संबंधित ग्रामसेवक प्रशासक या तिघांनी पंचायत समिती स्तरावर रेकॉर्ड बनवून घेतलं आणि 1,00,000 रुपये जर एका गावाचं पाहिलं तर 20-25 लाखाचा अपार आहे पळसखेड्याला, त्याच्यानंतर इतर गावं पाहिले तर 33% नियुक्ती होते, 33 पैकी साधारणतः 20-21% लोकांनी बँकेचा स्क्रोल पाहिला। तर मतदान होतं कमीत कमी 15 जानेवारीला मतदान होतं आणि 18 तारखेला मतमोजणी होती। तर या 2 दिवसामध्ये अनेक ग्रामपंचायतीने 1,00,000 रुपये काढले, 10-15 लाखाच्या पुढे आणि प्रत्यक्षात आता पहिल्या गावाची आचारसंहिता असतानाच त्यांनी निधी काढून घेतला। हो आचारसंहिता असतानाच वास्तविक त्याला जिल्हा आपला निवडणुका त्याची परवानगी घ्यावी लागते, त्याच्यानंतर त्या कुठल्याही कामावर वगैरे स्थगिती असताना सर्व रमेश वाघ यांनी सर्व संगनमताने ग्रामसेवक लोकांनी प्रशासक यांना हाताशी धरून तसं पाहिलं तर 50-60 कोटीचा पुढे अपार येतो, आणि शौचालय योजनाचा पाहिला 2016-17-18 तो बी 87 लाखाचा येतो। जर प्रत्येक गावाची गणना काढली माहिती काढली तर कोट्यवधी रुपयाच्या 2 योजनांमध्ये घोटाळे आहेत। आणि आता या प्रथम या गावाची चौकशी केली पळसखेड्याची, तर बीडीओ हा 1-1.5 महिन्यापासून कुठलीही कारवाई करत नाही। रमेश वाघ म्हणजे शिवसाहेबांनी आदेश देऊन 2 दिवसात चौकशीचे अहवाल देण्यास सांगितलं होतं, तरी त्यांनी ऐकून घेतलं नाही। ते म्हणे आमचा त्या चौकशी अहवाल अभ्यास चालू आहे म्हणे, 1 वर्षापासून तक्रार करतोय त्यांना सर्व माहिती आहे जाणीव आहे असं असताना मी बीडीओ उडावडीचे उत्तर देतो, माझे इतर कामात जमत नाही, अमुक जमत नाही, डमुक उडावडीचे उत्तर देतो आणि दिवसभर कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराच्या लोकांना उपलंग लोकांना धरून बसतो पंचायत समितीला, आणि त्यांच्याशी दिवसभर त्याच्या लुडबुड करत असतो तो सेटलमेंट संदर्भात।
आपली मागणी काय आता? मागणी की शिवसाहेबांचं आदेशाचं पालन करत नाही, कर्तव्याचं पालन करत नाही, आदेशाचं पालन केलं नाही म्हणून गटविरोध अधिकारी रमेश वाघ यांना निलंबित करावं आणि संबंधित भ्रष्टाचारी त्यांच्यावर जो चौकशी झालेली आहे पहिल्या फास्टमची याच्यावर गुन्हे दाखल करायला संबंधित आहोत आणि प्रशासन पैसा काढलेला आहे तर जागेवर कामं नाहीत आणि ऐन मतदानाच्या दिवशी पालन काढला गेला आहे त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांनी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी आणि निलंबित करावं गटविरोध अधिकारी बी डी ओ यांना. तोपर्यंत मी माझं जे उपोषण आहे हे आजपासून कायम कारवाई होईपर्यंत उपोषण बसत एवढं माझं म्हणणं आहे. पुढील चौकशी टप्प्याटप्प्याने होणार आहे इतर गावांची तर तशी तशी कारवाई करण्याची मागणी करणार आहे मी. मला जर मधून भेटेल आपण